कलर्स मराठी वाहिनीवर नुकतीच काव्यांजली सखी सावली ही नवी मालिका प्रदर्शित झाली आहे. या मालिकेत प्रेक्षकांना दोन बहिणींची प्रेमळ गोष्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या प्रोमोंनी देखील लक्ष वेधून घेतलंय. यातच या मालिकेत आणखीन एका कलाकाराची एंट्री झाली आहे. बिग बॉस मराठी सीझन 4 मधील कलाकार प्रसाद जवादे या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत तो प्रीतम ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. या मालिकेतील त्याची छोटीशी झलक ही आता नुकतीच समोर आली आहे. तेव्हा या मालिकेतून प्रसाद कसं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय हे पाहणं महत्वाचं ठरेल. बिग बॉस मराठीच्या आधी प्रसाद हा विविध मालिका हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये झळकलाय. नवी मालिका आणि भूमिकेविषयी प्रसाद सांगतो की बिग बॉस मराठीमध्ये मला प्रेक्षकांकडून जे प्रेम मिळालं ते मी कधीच विसरू शकणार नाही. खरं तर या प्रेमाची परतफेड करताच येणार नाही. पण मी खूप विचार केला की याचं एक रिटर्न गिफ्ट मी प्रेक्षकांना कसं देऊ शकतो आणि तेव्हाच मला कलर्स मराठीकडून काव्यांजली या मालिकेसाठी प्रीतमच्या भूमिकेसाठी विचारणा झाली. प्रीतम या पात्राबद्दल ऐकताच मी ठरवलं की हेच असेल माझ्या चाहत्यांसाठी एक छान रिटर्न गिफ्ट. काव्यांजली मालिकेद्वारे मी प्रेक्षकांना रोज भेटू शकतो, त्यांचं प्रेम अनुभवू शकतो. प्रीतमच्या भूमिकेचे पैलू लक्षात घेता मला हे या मालिकेतील एक प्रभावशाली पात्र वाटतं. प्रीतम हा एक इन्फ्लुएन्सर आहे. त्याला प्रेमाविषयीचे लोकांचे प्रश्न सोडवणं आणि कविता करणं आवडतं. त्याचं त्याच्या आईवर असलेलं अमाप प्रेम आजच्या काळानुसार विचार करणं असे प्रीतमचे पैलू लोकांसमोर सादर करणं माझ्यासाठी एक खूप मोठं आव्हान आहे. प्रसादने हिंदीतही लक्षवेधी काम केलंय. छिचोरे, मलंग, एक विलन रिटर्न सारख्या हिंदी चित्रपटात तो झळकलाय. शिवाय मराठी टेलिव्हिजनवरील त्याचं काम लक्षवेधी ठरलंय. महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमात तो झळकला होता. वहिनी साहेब, माझी या प्रियाला प्रीत कळेना, अरुंधती, लक्ष्मी वर्सेस सरस्वती, कुलस्वामिनी, आवाज, एक महानायक या मालिकांमध्ये त्याने काम केलंय. तेव्हा पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर कमाल करण्यासाठी प्रसाद सज्ज झालाय. बिग बॉस मराठी नंतर प्रसाद या मालिकेतून प्रेक्षकांची मन जिंकण्यात यशस्वी ठरतोय का हे बघणं महत्वाचं ठरेल. लेट्स अप मराठी मुंबई.